येथील प्रसिद्ध कलाई बांधव कैलासवासी रामचंद्र कोंडीबा जानकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली। परमेश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो। शोकाकुल जानकर परिवार, समस्त ग्रामस्थ भेंडवडे गावठाण, तामखणे परिवार आणि समस्त ग्रामस्थ भिकवडी बुद्रुक। मुर्मीकरणानंतर 40 दिवसांचे करंजे आंदोलन स्थगित। श्राद्ध घालत आंदोलकांनी मेलेल्या पंचायत समिती प्रशासनाच्या नावाने फोडला हंबरडा। करंजे ते यादव मळा मंजूर रस्ता केला जावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष, अखिल भारतीय किसान सभा व शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून गेल्या 40 दिवसांपासून विटा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन मुर्मीकरणानंतर आज स्थगित करण्यात आले आहे। आंदोलकांनी आंदोलन स्थगित करताना पंचायत समिती प्रशासनाच्या नावाने श्राद्ध घातले आहे। त्यांचे पिंड घालून, त्यांच्या नावाने बोंब मारत आणि हुंबरडा फोडून श्राद्ध घालत आंदोलन स्थगित केले आहे। सदर रस्त्याचे गेल्या 2 दिवसात पोलीस बंदोबस्तात मुर्मीकरण करण्यात आले। माळीच्या नावाने पंचायत समितीचं प्रशासन मेलरे 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 पंचायत समितीचं प्रशासन मेले रे मेले। पंचायत समिती हाय हाय, पंचायत समिती हाय हाय, पंचायत समिती मेली, पंचायत समितीच्या नावानं पंचायत समिती मेली। तसेच जो रस्ता मंजूर आहे त्यासाठीच रस्त्यावरील लढाई बरोबरच न्यायालयीन लढाई चालू केली असून, कालच महसूल प्रशासनाने सदर रस्त्यास आमची हरकत नसल्याचे सांगितले व सदर प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे। त्यामुळे आंदोलकांच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन आज स्थगित करण्यात आले आहे। तब्बल 40 दिवस ऊन पावसात सुरू असलेले हे आंदोलन अखेर आज स्थगित करण्यात आल्याची घोषणा आंदोलकांनी करत तसेच पत्र तहसीलदार ऋषिकेश शेळके व PI रवींद्र शेळके यांना दिले आहे। गेले 40 दिवस आपण आपल्या हक्काच्या आणि न्यायाच्या रस्त्यासाठी इथं बसलो आहोत, पण पंचायत समितीच्या नालायकपणामुळं आपल्या सर्वांना, इथल्या या आजोबांना, म्हणजे 70-75 वर्षाच्या लोकांना इथे येऊन बसावं लागलं, ऊन पावसात इथं थांबावं लागलं, ह्या अधिकाऱ्यांच्या नालायकपणामुळं आणि असंवेदनशीलपणामुळं ही वेळ आपल्यावर आली। पण तुम्हा सगळ्या लोकांचं खूप खूप कौतुक, तुम्ही ज्या ताकदीनं लढला, ज्या ताकदीनं झगडला, खरंच तुम्हा सगळ्यांना सलाम ठोका वाटतो। आणि आपण आपल्या हक्काचा रस्ता मिळवूच, आपण काल मरुम टाकला, आता त्या रस्त्यावर आपण डांबर टाकल्याशिवाय राहणार नाही। आपण न्यायालयात गेलो आहे, सन्माननीय न्यायालय आपल्याला न्याय देईल हे जरी नालायक असले, तर या देशात अजून न्यायालय आहे, न्याय आहे। बाबासाहेबांनी जी घटना आलेली, त्या घटनेची लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीच्या मार्गाने आपण लढत आलो, आपला न्याय आपण नक्की मिळवू। आणि त्या रस्त्यावरनं आपण काल मुरमावरनं आलो
येणाऱ्या काळात त्याच रस्त्यावरून आपण डांबरीवरनं जाणार आणि गेल्याशिवाय राहणार नाही. डांबरीवरनंच जायचं आपण आणि आपल्या हक्काची डांबरी आपल्याला मिळणार. पण या नालायकांचं आज आपण श्राद्ध घातलं आहे. इथून पुढं जर यांनी मस्ती केली, यांनी लोकांना वेठीस धरलं, तर यांची लखतर काढल्याशिवाय आपण सोडायचं नाही. यांची झुंडशाही मोडीत काढल्याशिवाय आपण सोडायचं नाही. जर अधिकाराचा गैरवापर करून लोकांना नाडवत असतील, लोकांना चिरडत असतील, तर इथून पुढच्या काळात हे आपण खपवून घ्यायचं नाही. हा करंजे यादवमळा रस्त्याचं जे आंदोलन आहे, खरं तर ही या तालुक्यातली क्रांती आहे. हे आंदोलन या तालुक्यातलं ऐतिहासिक आंदोलन आहे. तब्बल 40 दिवस चाललेलं हे पहिलं आंदोलन आहे. मला नाही वाटत, माझ्या अभ्यासाप्रमाणे आणि माझ्या माहितीप्रमाणे 40 दिवस आंदोलन या तालुक्यात झालेलं नाही. ही हा सगळा चमत्कार, ही सगळी ताकद तुम्हा लोकांची आहे. तुम्ही ज्या ताकदीनं लढला, ज्या ताकदीनं झगडला, करंजाचा एकच रस्ता काय, या तालुक्यातले असे शेकडो रस्ते आपण मंजूर करून घेऊ आणि इथून पुढं या प्रवृत्तीशी लढत राहू आणि आपला हक्क आपण मिळवत राहू. तुम्हा सगळ्यांचं आभार, अभिनंदन आणि खास करून पोलीस प्रशासनानं आपल्याला जी 40 दिवस सहकार्य केलं, जी मदत केली, त्या पोलीस बांधवांचं मनापासून हात जोडून स्वागत. त्यांना आपल्यामुळं इथं उन्हात बसावं लागलं, म्हणजे आपल्याबरोबर त्यांना 40 दिवस इथं ऊन पावसात त्यांनाही थांबावं लागलं. त्या पोलीस बांधवांचं मनापासून खूप खूप आभार. सरतेशेवटी का असेना यांना सुदबुद्धी सुचली, तहसील विभागानं, इथल्या प्रशासनानं सरतेशेवटी का असेना पण आपल्याला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचंही आभार. पण पंचायत समिती गेंड्याच्या कातडीची आहे. त्या गेंड्याच्या कातडीचा आपण जाहीर निषेध करू आणि इथून पुढे त्या गेंड्याच्या कातडीला मऊ केल्याशिवाय आपण सोडणार नाही. हा त्यांना आपला इशारा आहे, हा असं त्यांनी समजावं. आपण गेले 39-40 दिवस लॉंग मार्च आणि ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या दारामध्ये बसलेलो आहोत. या आंदोलनामध्ये सहभागी असणारे सर्व, त्या विभागातली, त्या मळ्यात राहणारी, त्या यादवमळ्यातली सर्व शेतकरी बांधव, कारण बघितलं तर 5,000 लोकसंख्येच्या गावातला आणि 500 लोकसंख्येच्या वस्तीचा हा रस्ता आहे. फार मोठा हा काय इश्यू नव्हता, फार मोठा काय हा बाब नव्हती. आणि तो रस्ता 2.5 किलोमीटर 3 किलोमीटरचा, त्यापैकी फक्त 850 मीटर जो मंजूर झालेला रस्ता होता, त्या रस्त्याच्या संदर्भातला हा वाद होता, म्हणजे तो वाद लावला गेला होता. त्यांना मला सांगायचं, हा वाद फार मोठा नव्हता पण फार मोठा केला गेला. आणि दत्ताभाऊंचं नेहमी असायचं, मला 40 दिवसात काय म्हणाय, तुम्ही आपा डायरेक्ट बोलायची वेळ नव्हती. मी वाट पाहिली की 1990 सालापासून डायरेक्ट बोलायचं नाही म्हणून आजपर्यंत आम्ही थांबलो होतो. 30 वर्षाचा कालखंड गेलेला आहे आणि 30 वर्षामध्ये या ठिकाणी 6 आमदार होऊन गेलेले आहेत आणि 6ही नालायक आमदारांचे आम्ही इथं एक मतदार म्हणून राहिलो, हे आमचं दुर्दैव आहे. कारण का, पहिल्यांदा 90 साली जे आमदार झाले त्यांनी ही आग लावली होती ह्या रस्त्याची. हे आजचा प्रश्न नव्हता. यादवमळा कोणता, खालचा का वरचा, डावा का उजवा, पूर्वेचा का पश्चिमेचा, हा वाद 1990 साली लावलेला होता आणि तो 1997 साली न्यायप्रविष्ट झाला, न्यायालयात गेला आणि त्याचा निकाल 2004-2006 आम्ही करून घेतला. आणि यादवमळा कोणता, आमचा नेमका बाप कोण, हे आम्ही ठरवून 2006 आणि 1997 घेतलेला आहे. तरीसुद्धा काय मगरूर लोकप्रतिनिधी ह्या तालुक्यातले, आणि ज्यांना आम्ही म्हणजे ह्या तालुक्याचा आम्ही बाप आहे असं समजतात, त्यांनी आजही तोच उद्योग केला. कारण का, इतर प्रशासनानं बऱ्यापैकी मदत करायचं ठरवलं का, जे प्रशासन त्यांच्या हातामध्ये आहे त्याला पंचायत समिती म्हणायचं. आता दत्ताभाऊ तुमच्या लक्षात आलं असेल, मी डायरेक्टच बोलतो आहे, त्या पंचायत समितीमधलं जे प्रशासन आहे ते मगरूर प्रशासन आहे, त्यांना तो कायदा कळना. आणि म्हणून गेल्या 29 तारखेला आंदोलन एका बाजूला आम्ही चालू ठेवलं, दुसऱ्या बाजूला नुसत्या आंदोलनानं भागणार नाही, कारण तहसीलदारांच्या आणि प्रांताच्या निव्वळ आदेशानं हे न मेचणारी काय प्रशासनातली अवलाद आहे. म्हणून 29 तारखेला आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा गेलो आणि त्याची आज तारीख होती 23 तारीख. आणि त्या न्यायालयामध्ये आपणाला दत्ताभाऊ आणि शेतकरी मंडळींना सांगायला मला आनंद वाटतो
की त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यशाचं पहिलं पाऊल आज पडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कलेक्टरांचा जो प्रतिनिधी उपस्थित राहिला होता कोर्टामध्ये, त्यांचा वकील होता आणि त्यांचा प्रतिनिधी, त्यांनी आज लिखित कळवून टाकलेलं आहे की यादव मळा रस्ता कोणता, हे स्पष्ट लेखी देऊन टाकलेलं आहे. त्यामुळं आपण त्याच्या बाबतीत निश्चितपणे निश्चिंत राहावा, काळजी करायची काम नाही. डांबर त्याच रस्त्यावर त्यांना टाकावं लागेल, त्यांचा बाप जरी आला तर दुसरीकडे तो डांबर नेता येणार नाही. आपलं भांडण डांबरासाठी होतं, त्यामुळं तुम्ही काळजी ते करू नका. आणि न्यायालयामध्ये यादव मळास्ता जवळजवळ 2006 ठरला आहे, पण पुन्हा एकदा ठरवला आणि आजही ते त्यांनी कबूल केलं महसूल प्रशासनानं की यादव मळ्याचा रस्ता कोणता. तर मला या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की 38 ते 39 दिवस आपण या ठिकाणी थांबलो, या तालुक्यामधला अशा प्रश्नासाठी, एका गावातल्या एवढ्या छोट्याच्या प्रश्नासाठी 40 दिवस तहसील कार्यालयावर थांबायची या तालुक्यातलीच नव्हं, पण माझ्या माहितीने जिल्ह्यातली पहिलीच ही आंदोलनाची प्रथा असावी. कारण का इतके असंवेदनशील प्रतिनिधी ह्या तालुक्यातले आहेत की त्यांना 40 दिवस मायबाप शेतकरी म्हणून राज्य करणारे नालायक प्रतिनिधी, त्या शेतकरी 40 दिवस इथे दारात बसतो, त्यांना जर दिसत नसेल पावसात आणि उन्हात, तर याच्या इतके नालायक लोकप्रतिनिधी मला वाटते कुठं भारतामध्ये इतरत्र कुठं भेटतील असं आम्हाला काय वाटत नाही. कारण का जो आपण ज्यावेळेला 5 वर्षांनी एकदा जोगव्यासाठी त्यांच्या दारात जातो, त्यावेळेला गोळ बोलतो आणि त्यांचे प्रश्न ज्यावेळेला निर्माण होतात, त्यावेळेला मात्र आपण पाठ फिरवून कुठंतरी पळून जातो आणि घरात बसून काहीतरी वेगळे उद्योग करतो आणि त्या उद्योगालासुद्धा पुरून यादव मला पुरतो. हे खरं ह्या चळवळीचं आणि ह्या आंदोलनाचं यश आहे आणि आपण ते यश मिळवलेलं आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. भविष्यामध्ये न्यायालयामध्ये आपला निकाल आपण लावून घेणारच आहोत. काही लोकप्रतिनिधींनी आम्हाला सांगून पण टाकलं की तुमच्याकडे कपाटवर कागदं वगैरे असतात तिकडं, ते कागदं आमच्या उपयोगाला नक्की येणार आहेत. तिची चिंता त्यांनी करू नये. त्यांनी त्यांचे अधिकारी वाचवायचे कसे ते आता बघावं, कारण आता हे लढाई रस्त्यावरची नाही, ते न्यायप्रविष्ट झालेली आहे. म्हणून आपण आता त्याच्या पुढं जाऊन सांगतोय, दत्ताभाऊ ह्या तालुक्यामध्ये असले धंदे जेवढे चालले आहेत, 52 गावाचा तालुका आहे, ते सगळे धंदे येतनं पुढं मला ती काढावं लागणार आहेत. एक यादव मळ्याचा रस्ता नाही तर असे यादव मळ्याचे किती रस्ते तालुक्यामध्ये भानगडीतनं झालेले आहेत. एका नावानं मंजूर करायचे आणि दुसऱ्या नावानं खर्ची टाकायचे असे अनेक आहेत. परवा आम्ही आमच्याच गावातला एक दुसरा प्रकार उघडकीस आणलेला आहे आणि तो म्हणजे फारिष्ठात विनाप्रमाण रस्ता काढला, त्याचा पंचनामा होऊन ती कार्यवाही आता चालू झालेली आहे. तेही समजून घ्यावं, त्याही अधिकाऱ्यांना वाचवायचा त्या लोकप्रतिनिधी प्रयत्न करावा, त्यांच्या पाठीशीही खंबीर उभं राहावं. आमचं काय दुमत नाही, कारण का त्यांना सामान्य माणसाच्या बाजूला उभाच राहायचं नाही. कारण जे दलाल आहेत त्यांचे, जे पैसे गोळा करून आणून त्यांचे पोट भरण्यासाठी जे देतात, त्यांची पाठरेखन करायची बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल. त्यांना मतदार राजाची काळजी नाही, शेतकरी राजाची काळजी नाही. अशा प्रशासनाचा तर मी धिक्कार करतो, पण अशा लोकप्रतिनिधींचा सुद्धा या प्रसंगी मी एक शेतकरी आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून धिक्कार करतो. आणि आजचं आपलं आंदोलन, आजपर्यंत चाललेलं आंदोलन या ठिकाणी आपण स्थगित करतोय. आपण हे रद्द करत नाही किंवा बंद करत नाही, आपण आज ते स्थगित करतोय. वेळोप्रसंगी जर पुन्हा आपल्याला काही गरज वाटली आपला डांबरीकरण होईपर्यंत, तर वेगवेगळ्या मुद्द्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं पुन्हा आपल्याला आंदोलन करणं भाग पडलं तर ते आपण करू, अशा पद्धतीची या ठिकाणी घोषणा करतो. आणि या ठिकाणी महसूल प्रशासनाने जिल्हा परिषद प्रशासनाला दुसरे एक आवाहन करतो की यापुढं यादव मळ्यामधला जो रहिवासी आहे तो महसूल भरणार नाही जोपर्यंत डांबरीकरण होणार नाही तोपर्यंत. आणि जिल्हा परिषदेचा पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देवापत्ती कर घरपट्टी भाडं 1 रुपयाही भरणार नाही. ज्या दिवशी डांबरीकरण होईल त्याच दिवशी हे सगळे प्रशासनाला आम्ही सहकार्य करू, अन्यथा असहकाराचं आंदोलन आम्ही यापुढं चालू करू. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि आजचं आंदोलन या ठिकाणी आपण स्थगित करूया. ज्या ज्या मंडळींनी आपल्याला मदत केली त्या सर्वांचं आभार. शेतकऱ्यांच्या लढ्याला आज 40 दिवस झाले. लॉंग मार्च करंजे यादव मळ्याच्या रस्त्यापासून आपण सुरुवात केली. विटा तहसील कार्यालयापर्यंत लॉंग मार्च घेऊन येत असताना मध्यंतरच्याच ठिकाणाला आपल्याला निरोप आला आणि माननीय तहसीलदार साहेबांनी आपल्याला बैठकीचं बोलावणं दिलं. त्या पद्धतीची संध्याकाळची बैठकी झाली. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे न झाल्यामुळं परत आपल्याला इथं ठिय्या आंदोलनाला बसावं लागलं. आणि त्या ठिय्या आंदोलनाचा आजचा आपला 40वा दिवस आहे. ज्या ताकदीनं ह्या सगळ्या करंजे यादव मळ्यातल्या
शेतकऱ्यांनी हा लढा नेटाने पुढे आणला आणि 40 दिवस टिकवला ह्या सगळ्यांना मी अगदी क्रांतिकारी सलाम करतो। पण या चोर प्रशासनाला ह्या पंचायत समितीला धडा शिकवल्याशिवाय तो रस्ता डांबरीकरण करून घेतल्याशिवाय आपण मागं हटायचं नाही हा शब्द मी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सगळ्यांना देतो। ज्या मुर्मावरनं ज्या इंग्रजांनी आपल्याला पारतंत्र्यात टाकलं होतं ज्याचं स्वातंत्र्य मिळण्यासाठी जो इंग्रजांच्या विरोधातला जो स्वातंत्र्याचा लढा झाला त्याच पद्धतीनं ज्या रस्त्यावरनं करंजे यादव मायाच्या चिखलाचं ज्या पारतंत्र्यात जो आपण अडकलो होतो त्यातनं आपण आज मुरून टाकून स्वतंत्र झालोय। पण खरी लढाई आपली डांबरीकरणाची आहे आणि डांबरीकरण झाल्याशिवाय आपण मागं हटायचं नाही आणि डांबरीकरण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्यांच्या नरड्यात लाल झेंडा राहून डांबरीकरण करून घेतल्याशिवाय पंच समितीला सोडणार नाही एवढंच बोलतो थांबतो। इनकलाब जिंदाबाद। यावेळी भाई भानुदास सूर्यवंशी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे कॉम्रेड दिगंबर कांबळे ॲडव्होकेट विजय सूर्यवंशी गोपीनाथ सूर्यवंशी संतोष यादव सचिन यादव वैभव यादव आदी आंदोलक उपस्थित होते। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।